पैठण तालुक्यातील अपेगाव हिरडपुरी बांधणाऱ्या जायकवाडी धरणातून पाणी सोडावं नसता 21 मेला औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेनं दिलाय. जवळपास 85 गावांना पाण्यासाठी आणि शेतीसाठी अपेगाव आणि हिरडपुरी बांधाऱ्यातून पाणी पुरवलं जातं. आज हे दोन्ही बांधारे कोरडे ठाक पडले, त्यामुळे 85 गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही बांधाऱ्यात पाणी सोडण्यात यावं यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीनं गेल्या 8 दिवसांपासून वेगवेगळ्या पातळीवर आंदोलनं सुरू असताना पाटबंधारे विभागाचे अधिकारी मात्र वेळ काढूची भूमिका घेतात असा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी पाण्यावाचून मरण्यापेक्षा पाण्यासाठी मरू असा नारा देत 21 मेला औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा अन्नदाता शेतकरी संघटनेचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला आहे. पैठण ते औरंगाबादचं अंतर 50 किलोमीटर आहे. या दरम्यान शेतकरी नेमकं कुठल्या ठिकाणी आंदोलन करणार याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोपनीयता पाळली आहे. एकीकडे शेतकऱ्याला पाणी नाही, दुसरीकडे उद्योगांना प्रचंड पाणी दिलं जाते, दारू कंपन्याला पाणी दिलं जाते, पेप्सिको कंपनीला प्रचंड पाणी दिलं जाते, काही बडे शेतकरी काही बडे उद्योगपती शेतकरी यांना प्रचंड 24 तास पाणी दिलं जाते. आणि आता आमच्या पुढे नाविलाजाने आता आम्हाला उद्या या ठिकाणी आपण दिसतोय की औरंगाबादला जाण्याची पाणी पुरवठा योजना आहे. आम्ही कुठेही उद्या ही पाणीपुरवठा योजना बंद करायचा आम्ही शिक्षण निर्णय घेतलेला आहे. आम्ही प्रशासनाला कळवलंय की तुमची जिम्मेदारी आता तुम्ही ठरवायची आहे की उद्या याच्यामध्ये आणीबाणीची परिस्थिती आणायची, कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायचा का नाही याचा आम्हाला निर्णय तुम्ही उद्या घ्यायचा. आम्ही उद्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत.